गुड मॉर्निंग टू एवरीवन। तर आज आपण ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल हा बीट बघणार आहेत। पण हा बीट बघण्याच्या अगोदर तुम्हाला ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या समजण्यासाठी माझ्या या चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकतात। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर या व्हिडिओमध्ये ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल असतील। तर चला आपण स्टार्ट करूयात। आणि फर्स्ट आपण बघूयात की काल जे आपण घेतलेलं आहे त्या काल घेतलेल्याचा आपण फर्स्ट रिवाइज करूयात, अँड आफ्टर दॅट आपण ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबलकडे जाऊयात। तर आता आपण काल प्लेन टेबल आणि प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल आणि काही इंट्रोडक्शनचा पार्ट बघितलेला होता, पण आता आपल्याला प्लेन टेबल आणि प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल इन सर्वे हा पोर्शन रिवाइज करायचा आहे। तर आता प्लेन टेबलिंग म्हणजे काय, काल सांगितलं होतं की एक ग्राफिकल मेथड आहे जिथे आपण फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क हे सायमल्टेनियसली डन करतो। नंतर प्लेन टेबल ही जी मेथड आहे ती स्मॉल स्केल मॅप आणि मीडियम स्केल मॅपसाठी सुटेबल आहे। आणि जेव्हा आपण प्लेन टेबल सर्वेईंग करतो, आपण प्लेन टेबल सर्वेईंग का करतो, तर जे काही मधले इंटेरियर डिटेल्स आहेत ते इंटेरियर डिटेल्स शो करण्यासाठी आपण प्लेन टेबल सर्वे करतो। तर इंटेरियर डिटेल्स जे आहेत ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं की फर्स्ट सपोज आपला हा ट्रॅव्हर्सिंग केली आहे आपण थेडोलाईटनी, आणि या थेडोलाईटमध्ये आपण इथे ट्री आहे, इथे टेम्पल आहे, इथेही ट्री आहे। तर हे जे काही डिटेल्स आहेत हे ऑल डिटेल्स लोकेट करण्यासाठी आपण प्लेन टेबल सर्वेचा यूज करतो। म्हणजे काय, तर प्लेन टेबल सर्वेइंग इज मेनली सुटेबल फॉर फिलिंग इंटेरियर डिटेल्स व्हेन ट्रॅव्हर्सिंग इज डन बाय थेडोलाईट। प्लेन टेबल इज अ ग्राफिकल मेथड इन विच फील्ड वर्क अँड प्लॉटिंग वर्क आर डन सायमल्टेनियसली, अँड प्लेन टेबल इज सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप अँड मीडियम स्केल मॅप। नेक्स्ट बीट बघितलं होतं प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेईंग। आता प्रिन्सिपल काय आहे, तर प्लेन टेबल सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला काय भेटेल, सपोज चैन सर्वे काल एक्झाम्पल सांगितलं होतं। चैन सर्वेनी काय होतं की आपण ट्रँगलमध्ये ड्रॉ करतो, ट्रँग्युलेशन हे त्याचं प्रिन्सिपल आहे। सेम त्याच वेनी प्लेन टेबल सर्वेमध्ये काय केलं जातं की याचं प्रिन्सिपल आहे पॅरलेलिझम। आता पॅरलेलिझम म्हणजे काय, की जे काही रेज आहेत फर्स्ट आपण बघूयात पेपरवरले रेज आणि नंतर बघूयात आपण ग्राउंडवरले। तर जे काही पेपर आहे आपण सपोज हा आपला प्लेन टेबल आहे आणि या प्लेन टेबलवरती आपण ड्रॉइंग शीट पुटअप केली, जो आपला इथला स्टेशन पॉईंट असणार आहे त्या स्टेशन पॉईंटपासून जो ऑब्जेक्ट असणार आहे ती लाईन पॅरलेल असते कशाला, स्टेशनपासून ते ऑब्जेक्टला ग्राउंडवरच्या, म्हणजे रेज ड्रॉन फ्रॉम स्टेशन टू ऑब्जेक्ट ऑन पेपर आर पॅरलेल टू रेज ड्रॉन फ्रॉम स्टेशन टू ऑब्जेक्ट ऑन ग्राउंड, हे याचं प्रिन्सिपल आहे। तर चला आता आपण आपल्या आजच्या या लेक्चरला स्टार्ट करूयात। ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल हाही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी। याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 15 आणि हे 15 टाइम्स क्वेश्चन विचारलेला आहे। तर याच्यावरती तुम्हाला जे काही नोट्स आहेत त्या नोट्समध्ये क्वेश्चन दिलेला आहे मी, इनलिस्ट दी इन्स्ट्रुमेंट्स यूज इन प्लेन टेबल सर्वेइंग अँड स्टेट द यूज ऑफ दीज इन्स्ट्रुमेंट्स इन सर्वे वर्क। आता इथे इनलिस्ट दी इन्स्ट्रुमेंट्स यूज इन प्लेन टेबल सर्वेइंग, इनलिस्ट करा म्हणजे जस्ट लिस्ट आउट करायचं आहे की तुम्ही इथे प्लेन टेबल सर्वेइंग करत असताना कोणकोणते इक्विपमेंट्स यूज करतात, आणि स्टेट द यूज ऑफ दीज इन्स्ट्रुमेंट्स इन सर्वे वर्क म्हणजे जे तुम्ही इक्विपमेंट यूज करणार आहेत त्याचा इथे यूज सांगायचा आहे। तर आता हा यूज समजण्यासाठी तुम्हाला माझा प्रिवियस व्हिडिओ जो आहे तो बघावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजून जाईल की याचे यूजेस काय आहेत, कोणतं इक्विपमेंट कशा टाईपचं असतं ते। तर आता स्टार्ट करूयात आपण ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल। त्याच्यामध्ये 5 ॲक्सेसरीज आहेत। फर्स्ट आहे आपण ड्रॉइंग काढण्यासाठी प्लेन टेबल यूज करतो, नेक्स्ट आहे अलायडेड, अलायडेडमध्ये पण दोन टाईप्स आहेत, प्लेन अलायडेड आणि टेलिस्कोपिक अलायडेड। थर्ड आहे स्पिरिट लेवल,
फोर्थ आहे यू फोर्क और प्लंबिंग फोर्क, फिफ्थ आहे कंपास। आणि कंपासमध्ये पण दोन टाइप्स आहेत, ट्रफ कंपास आणि सर्क्युलर कंपास। तर आता हे जे काही ॲक्सेसरीज आहेत त्याच्या आपण जस्ट एक डायग्राम बघूयात की या कशा टाइपचे आहेत आणि इन डिटेलमध्ये आपण वन बाय वन पाहूयात। तर आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये थोडीशी इथे लाईट चमकलेली आहे पण तुम्हाला क्लिअरली नाही दिसणार, पण आपण इन डिटेलमध्ये पुढे बघणारच आहेत। प्लेन टेबल हा अशा टाईपचा असतो, स्पिरिट लेवल हा अशा टाईपचा असतो। तुम्हाला एक्झाममध्ये याच डायग्राम ड्रॉ करायचे आहेत। नंतर यू फोर्क हा इथे दाखवलेला आहे, यू फोर्क हा अशा टाईपचा असतो। नंतर इथे अलायडेड आहे, अलायडेडचे दोन टाईप, प्लेन अलायडेड अँड टेलिस्कोपिक अलायडेड। प्लेन अलायडेडची डायग्राम ही आहे, टेलिस्कोपिक अलायडेडची डायग्राम ही आहे। नेक्स्ट आहे कंपास, कंपासमध्ये ट्रफ कंपास हा आहे आणि सर्क्युलर बॉक्स कंपास हा आहे। इथे तुम्हाला डायग्राम वगैरे ड्रॉ करण्याची गरज नाही आहे, कारण मी त्या पुढे दाखवलेल्याच आहेत। जस्ट हे एक ऑल तुम्हाला डायग्राम्स कळाव्यात की कशामधला काय डिफरन्स आहे, त्याच्यासाठी हे ऑल डायग्राम्स इथे ड्रॉ केलेले आहेत। फर्स्ट बघूयात आपण प्लेन टेबल। तर आता नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की प्लेन टेबल म्हणजे काय, की एक आपण जो नॉर्मल टेबल यूज करतो सेम त्या टाईपचं इथे टेबल असणार आहे। आता इथे बघा, ही प्लेन टेबलची डायग्राम आहे, इमेज आहे। तर आता इथे तुम्हाला या इमेजमध्ये काय दिसत आहे, या इमेजमध्ये तुम्हाला हा टॉपचा पोर्शन आहे आणि हा बॉटमचा पोर्शन आहे। आता या टॉपच्या पोर्शनमध्ये बघा, हे कशापासून बनलेलं दिसत आहे, वूड ना, म्हणजे हे जो काही प्लेन टेबल आहे तो प्लेन टेबल हा वूडपासून बनलेला आहे। आता अजून या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसत आहे की याचा जो टॉप सरफेस बघा तुम्ही, याचा टॉप सरफेस कसा आहे, एकदम स्मूथ आहे, लेवल केलेला आहे, म्हणजे याचा टॉप सरफेस इज लेवल्ड आहे। नंतर याचा हा बॉटम सरफेस आहे, हा बॉटम सरफेस कसा आहे, इथे तुम्हाला एक सर्क्युलर प्लेट दिसत आहे आणि ही जी सर्क्युलर प्लेट आहे ती सर्क्युलर प्लेट थ्रेडेड आहे, जिथे आपण काय करणार आहेत की ही थ्रेडेड सर्क्युलर प्लेट ट्रायपॉड स्टँडला कनेक्ट करणार आहेत, कशानी, विंग नटनी। हा बॉटम पोर्शन झाला। नंतर आपण हा प्लेन टेबल कशासाठी यूज करणार आहेत, तर हा प्लेन टेबल आपण याच्यावरती ड्रॉइंग शीट वरती मॅप काढण्यासाठी आपण हा प्लेन टेबल यूज करणार आहेत। नंतर आपण जे काही ऑब्जेक्ट आहेत ग्राउंडवरले त्याची पोझिशन आपण या ड्रॉइंग शीटवरती लोकेट करतो। म्हणजे आता हेच पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, इकडे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत आणि तेच तुमच्या सिलेबसमध्ये आहेत। या डायग्राम्स मी का दाखवल्या, कारण तुम्हाला असं जर मी डिरेक्टली डायग्राम जर दाखवल्या असत्या तर त्या तुम्हाला समजल्या नसत्या, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस थ्रू क्लिअर होऊन जाईल की नेमकं कोणतं इक्विपमेंट काय आहेत आणि तुम्हाला हे विजिबल असेल। इमॅजिनरी तुम्ही असं इमॅजिन करू शकणार नाहीत, पण इथे बघितल्याच्यानंतर तुम्हाला नक्की इमॅजिन होईल। तर इथे बघा आपण काय बघितलं, फर्स्ट पॉईंट की प्लेन टेबल हा काय असतो, वूडपासून बनलेला असतो। प्लेन टेबल इज मेड ऑफ वेल सीझन वूड, म्हणजे हे एका वेल क्वालिटीचं वूड आहे। पण आता इथे वूड कोणत्या टाईपचे असणार आहेत, टीक आणि पाईन। आता टीक आणि पाईन म्हणजे काय, तर टीक म्हणजे सागवान आणि पाईन म्हणजे देवदार। टीक आता तुम्ही नॉर्मली जो तुमचा बेड असतो तो पण टीकचा असतो, जे तुमचे मेन एंट्रन्सचे डुअर्स असतात ते पण टीकचे असतात, सागवानचे असतात। आणि हे जे डुअर म्हणजे हे वूड जे आहे ते वूड खूप कॉस्टली आहे आणि आपण इथे प्लेन टेबलसाठी नॉर्मली ते वूड यूज करत नाहीत। तर नॉर्मल आपण टीक वूड हे इथं कॉस्टली असल्यामुळे यूज करत नाहीत। तर फर्स्ट पॉईंट काय झाला, प्लेन टेबल कशापासून बनलेलं असतं, प्लेन टेबल इज मेड ऑफ वेल सीझन वूड, त्याच्यामध्ये कोणते वूड, टीक आणि पाईन। नंतर आता इथे बघा, या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन टेबलची साईज खूप मोठी पण दिसत आहे, तर हे प्लेन टेबल स्मॉल साईजमध्ये पण अवेलेबल असतात आणि लार्ज साईजमध्ये पण अवेलेबल असतात। म्हणजे तुम्हाला याची या बोर्डची साईज काय आहे, 40x30 cm, 75x60 cm आणि 50x60 cm।
या साइजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. काय आहेत साइजेस? 40x30, नेक्स्ट 75x60, नेक्स्ट 50x60 सेंटीमीटर. नंतर आपण इथे बघितलं होतं की याचा टॉप सरफेस कसा आहे, याचा टॉप सरफेस लेवल केलेला आहे. द टॉप सरफेस ऑफ प्लेन टेबल इज लेवल्ड. नंतर याचा बॉटम सरफेस काय म्हणलं होतं की थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे जी की आपण ट्रायपॉड स्टँडला विंग नटनी कनेक्ट करतो. द बॉटम सरफेस कन्सिस्ट ऑफ ए थ्रेडेड सर्क्युलर प्लेट फॉर फिक्सिंग द टेबल ऑन ट्रायपॉड स्टँड बाय विंग नट. नंतरचा नेक्स्ट पॉइंट मी काय म्हटला होता की आपण याच्यावरती जे ऑब्जेक्ट आहेत ते ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण या प्लेन टेबलचा यूज करतो. म्हणजे प्लेन टेबल इज मीन्ड फॉर फिक्सिंग ए ड्रॉइंग शीट ओव्हर इट. म्हणजे आपण त्या प्लेन टेबलवरती ड्रॉइंग शीट पुटअप करतो आणि ड्रॉइंग शीट पुटअप केल्याच्यानंतर त्याच्यावरती मॅप हा ड्रॉ करतो. आपण कोणकोणते पॉईंट्स बघितले, फर्स्ट होता वूडचा की वेल सीजन वूडपासून बनलेलं असतं. साईज काय आहे? 40x30, 75x60 अँड 50x60 सेंटीमीटर. नेक्स्ट पॉईंट, टॉप सरफेस हा लेवल होता. नेक्स्ट बॉटम सरफेस जो आहे तो थ्रेडेड सर्क्युलर प्लेट होत्या आणि ट्रायपॉड स्टँडला आपण कनेक्ट करतो विंग नटनी. नंतरचा नेक्स्ट पॉईंट काय होता की प्लेन टेबल आपण कशासाठी यूज करतो, ड्रॉइंग शीट त्याच्यावरती ठेवून आपल्याला मॅप प्रिपेअर करायचा आहे. तर इथे बघा, आपण इथे जस्ट टॉप आणि बॉटम सरफेस पाहिला आणि याचा आता आपल्याला डायग्राम एक्झाममध्ये ड्रॉ करावी लागेल, कारण असा क्वेश्चन आहे की ड्रॉ द डायग्राम ऑफ ऑल ॲक्सेसरीज. तर इथे बघा, या डायग्राममध्ये हा तुम्हाला टेबल दिसत आहे, म्हणजे हा बोर्ड आहे. नंतर या बोर्डमध्ये आता हे जे पोर्शन आहेत दोन, हे इथले पोर्शन आहेत. नंतर हे जे थ्री लेग्सचं जे दिसत आहे ते आहे ट्रायपॉड स्टँड, आणि ट्रायपॉड स्टँडच्या खालच्या साईडला आयर्न शू प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ही डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायची आहे. तर नेक्स्ट आहे स्पिरिट लेवल. तर आता स्पिरिट लेवल म्हणजे काय, आपण हे इमेज थ्रू बघूयात. हे आहे स्पिरिट लेवल. तर आता स्पिरिट लेवल या इमेजेसमध्ये बघा तुम्ही, हा जो बॉटमचा पोर्शन आहे, हा बॉटमचा पोर्शन तुम्हाला कशापासून बनलेला दिसतो आहे, मेटलपासून, म्हणजे एक टाईपचं धातूचं आहे. तर हा जे काही स्पिरिट लेवल आहे ते स्पिरिट लेवल बनलेला आहे मेटलपासून. अजून तुम्हाला या इमेजेसमध्ये काय दिसत आहे, या इमेजेसमध्ये तुम्हाला एक ग्लास ट्यूब दिसत आहे, ही ग्लास ट्यूब आहे. अजून या ग्लास ट्यूबवरती तुम्हाला इथे रीडिंग्स, म्हणजे ग्रॅज्युएटेड रीडिंग्स आहेत, मार्क केलेल्या दिसत आहेत. आणि त्याच्यावरती तुम्हाला या दोन ग्रॅज्युएटेड रीडिंग्समध्ये एक बबल दिसत आहे. तर आपल्याला हेच पॉईंट्स इकडे लिहायचे आहेत. आता इथे एक समजून घ्या की हे जे स्पिरिट लेवल, याला नाव का दिलं? स्पिरिट म्हणजे काय की एक सील केलेली ग्लासची ट्यूब आहे. सील केलेली म्हणजे ही कम्प्लिटली ऑल साईड्सनी क्लोज आहे ग्लासची ट्यूब, आणि ज्याच्यामध्ये पार्शियली लिक्विड असतं आणि पार्शियली एअर असते. आता पार्शियली लिक्विड आणि पार्शियली एअर म्हणजे काय, तर काही अमाऊंटमध्ये याच्यात लिक्विड असतं आणि काही अमाऊंटमध्ये याच्यामध्ये एअर फिलअप केलेली असते. मग याच्यामध्ये आता सपोज तुम्ही इथे वॉटरची बॉटल आहे आणि इथे वॉटरची बॉटल तुम्ही इथे फुल केली वॉटरनी, कम्प्लिटली टॉपपर्यंत फिलअप केली, टॉपपर्यंत फिलअप केल्याच्यानंतर याच्यात एअर बबल फॉर्म होतील का? होणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही ही थोडीशी इथंपर्यंतच ही जी बॉटल आहे ती इथंपर्यंतच फिलअप केली, फिलअप केल्याच्यानंतर काय होईल की इकडल्या साईडला तुम्ही आडवी केल्याच्यानंतर इथे एअर बबल फॉर्म झालेले तुम्हाला दिसतील. तर सेम त्याच टाईपमध्ये स्पिरिट म्हणजे काय, तर ही एक ग्लासची ट्यूब आहे जिथे लिक्विड आणि एअर हे पार्शियली फिलअप केलेलं असतं. हा तुम्हाला सिलेबसमध्ये पॉईंट नाही आहे, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नेमकं स्पिरिट म्हणजे काय. तर आता हे जे तुम्हाला लिक्विड दिसत आहे येलो व्हाईट कलरचं, हे काय आहे? तर हे जे लिक्विड आहे ते
अल्कोहोल तर असू शकतं, अदरवाईज हे लिक्विड कलर्ड लिक्विड ही असू शकतं। तर आपण इथे सिलेबसमध्ये बघूयात तुमच्या काय आहे। दी स्पिरिट लेवल ही जी आहे आपण बघितलं की ही मेटलपासून बनलेली आहे। दी स्पिरिट लेवल इज ए स्मॉल मेटलची ट्यूब आहे। त्याच्यामध्ये काय दिसला होता तुम्हाला, एक बबल दिसला होता, ए स्मॉल बबल ऑफ स्पिरिट। नंतर दी बबल इज विजिबल ऑन दी टॉप अलॉन्ग ए ग्रॅज्युएटेड ग्लास ट्यूब। हा जो बबल आहे तो तुम्हाला ह्या ज्या ग्रॅज्युएटेड रीडिंग्स आहेत त्या ग्रॅज्युएटेड रीडिंग्समध्ये दिसत आहे। द बबल इज विजिबल ऑन द टॉप अलॉन्ग ए ग्रॅज्युएटेड ग्लास ट्यूब। नंतर ही आपण स्पिरिट लेवल का यूज करणार आहे, तर ही स्पिरिट लेवल आपण लेवलिंगसाठी यूज करणार आहेत। म्हणजे आता याच्यामध्ये सपोज हा प्लेन टेबल आहे आणि हा प्लेन टेबल माझा थोडासा क्रॉस बसलेला आहे आणि मी इथे स्पिरिट लेवल पुटअप केलेला आहे। स्पिरिट लेवल पुटअप केल्याच्या नंतर हा जो बबल आहे तो सेंटरला दिसेल का, दिसणार नाही। जर हा बबल सेंटरला दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला प्लेन टेबल हा प्रॉपरली फिक्स करावा लागेल। म्हणजे आपण कोणकोणते पॉईंट्स बघितले याच्यामध्ये स्पिरिट लेवलमध्ये, की स्पिरिट लेवल ही मेटलची ट्यूब आहे आणि त्याच्यामध्ये एक बबल आहे, स्मॉल बबल आहे। नंतर काय बघितला की तो बबल जो आहे तो टॉपला तुम्हाला दिसत आहे। दी बबल इज विजिबल ऑन दी टॉप, कशामध्ये दिसत आहे, ज्या ग्रॅज्युएटेड रीडिंग्स आहेत त्या ग्रॅज्युएटेड रीडिंग्समध्ये तुम्हाला तो बबल दिसत आहे। नेक्स्ट पॉईंट, स्पिरिट लेवल आपण कशासाठी यूज केला, लेवलिंगसाठी। आता इथे मीन्ट फॉर म्हणजे यूज, तुम्ही तिथं कशासाठी यूज करणार। दी स्पिरिट लेवल इज मीन्ट फॉर लेवलिंग दी प्लेन टेबल। समजलं? तर ही इथे बघा स्पिरिट लेवल कसा दिसत आहे, सेम याच टाईपमध्ये तुम्हाला इथे एक्झाममध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे। रीडिंग्स मध्ये बबल आणि साईडला मेटलची ट्यूब। हे बघा, हा जो मधल्या साईडचा आहे हा बबल आहे हा। नंतर ही स्मॉल जी आहे ती ग्लासची ट्यूब आहे आणि ही मेटलची ट्यूब आहे। सेम या टाईपनी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे। तर नेक्स्ट बघूयात आपण यू फोर्क और प्लंबिंग फोर्क। हे तुम्हाला कॉमनली माहिती आहे, तुम्हाला सर्वेमध्ये पण झालेलं आहे। तरी आपण बघूयात की यू फोर्क और प्लंबिंग फोर्क काय आहे। तर हे आहे यू फोर्क। याला यू फोर्क का म्हटलं, कारण याचा तुम्ही शेप बघा, हा शेप कसा दिसत आहे, यू टाईपमध्ये शेप दिसत आहे। नंतर याला समटाईम्स हेअर पिन पण म्हटलं जातं, ज्या हेअर पिन्स असतात त्या हेअर पिन्स ह्या यू शेपमध्ये असतात। तुम्हाला ही जी यू फोर्क आहे हा यू फोर्क कशापासून बनलेला दिसत आहे, ऑफकोर्स मेटलचाच आहे हा ही। तर हा यू फोर्क काय आहे, ही मेटलची एक स्ट्रीप आहे। कोणत्या फॉर्ममध्ये, यू फॉर्ममध्ये किंवा हेअर पिनच्या फॉर्ममध्ये। नंतर आता तुम्ही बघा इथे हा याचा एक आर्म आहे आणि हा याचा अदर आर्म आहे। हे दोन्ही आर्म कसे दिसत आहेत, इक्वल लेंथचे आहेत। म्हणजे हे जे काही आर्म्स आहेत ते लेंथमध्ये इक्वल आहेत। आता आर्म्स म्हणजे बाजू, याची ही साईड आणि ही साईड इथे सेम लेंथचे आहेत। नंतर नेक्स्ट इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल की ह्या ज्या दोन साईड्स आहेत त्या इक्वल लेंथचे आहेत, त्याची लेंथ सेम आहे। नंतर तुमचा हा जो इकडला सरफेस आहे इथला, हा सरफेस असा एकदम प्लेन आहे का स्क्वेअर क्रॉस सेक्शनमध्ये, नाही। हा कसा आहे, पॉईंट केलेला आहे इकडल्या समोरच्या साईडला। म्हणजे हा टॉपचा जो आर्म आहे तो टॉपचा आर्म काय केलेला आहे, पॉइंटेड आहे, आणि बॉटमच्या आर्मला इथे तुम्हाला दिसत आहे की हुक कॅरी केलेला आहे। आणि इथे काय दिसत आहे, ह्या हुकला प्लंबोक लावलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता हेच इकडे सांगायचं आहे काय, तर यू फोर्क कशाची ट्यूब होती ती, म्हणजे कशापासून बनलेली होती, मेटलपासनं स्ट्रीप बनलेली होती। कोणत्या शेपमध्ये होती, यू शेपमध्ये किंवा हेअर शेपमध्ये, हेअर पिनच्या शेपमध्ये। नंतर तुम्ही बघितलं त्याचा टॉप आर्म कसा होता, पॉइंटेड होता। बॉटम आर्मला काय होतं, एक हुक होता आणि त्याला काय केला होता, प्लंबॉब लावला होता। द यू फोर्क इज अ मेटल स्ट्रीप
bent in shape of U having equal arm length. Nantar next, the top arm is pointed and bottom arm carries hook for suspending a plumb bob. तर ही याची डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये बघा तुम्ही, ही डायग्राम तुम्हाला एग्जाम मध्ये ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट आहे तुमचा अलाइडेड. अलाइडेड याचे दोन टाइप्स आहेत. अलाइडेड मध्ये प्लेन अलाइडेड आणि टेलिस्कोपिक अलाइडेड असे याचे दोन अलाइडेड आहेत. तर आता हे प्लेन अलाइडेड आणि टेलिस्कोपिक अलाइडेड आहेत काय ते आपण बघूयात. फर्स्ट बघूयात आपण प्लेन अलाइडेड. आता हे जे प्लेन अलाइडेड आहे ते प्लेन अलाइडेड इथे बघा. तुम्हाला ते समजण्यासाठी तुम्हाला जी तुम्ही आजपर्यंत यूज केली 30 सेंटीमीटरची 50 सेंटीमीटरची स्केल ही अशा टाईपमध्ये असते. आणि या तुम्ही स्केलवरती काय ऑब्झर्व केलं, इकडल्या साईडला रीडिंग्स असतात म्हणजे तुमच्या सेंटीमीटरमध्ये इथे मेजरमेंट असतात, डायमेन्शन्स असतात. 0, 10, 20 हे असे इथे डायमेन्शन असतात. आता तुम्ही इकडल्या साईडचं जे तर तुम्ही आता सपोज एखादी स्केल आहे आणि स्केलने आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय करतात, इकडला पोर्शन हा याचा यूज करतात. आता या पोर्शनमध्ये बघा तुम्हाला इझिली दिसेल इथं कसा पोर्शन आहे. हा पोर्शन तुम्हाला असा आणि असा या शेपमध्ये दिसत आहे म्हणजे तुमची स्केल ही अशा टाईपमध्ये असते. या असा शेप का असतो, कारण तुम्हाला ज्या काही लाईन्स ड्रॉ करायचे आहेत त्या लाईन्स क्लिअरली तुम्हाला ड्रॉ करता आल्या पाहिजेत. इथे तुम्ही बघू शकतात हा आणि हा पोर्शन. इथे हा पोर्शन कसा आहे, जो टॉपचा पॉईंट आहे तो बॉटमच्या पॉईंटला क्रॉसनी कनेक्ट केलेला आहे. हे ही तुमची अलाइडेड नाही आहे, तुम्हाला एक कन्सेप्च्युअल माहिती असायला पाहिजे की तुमची अलाइडेड काय असते. तर आता जी नेक्स्ट इमेज दाखवते त्या नेक्स्ट इमेजमध्ये बघा तुम्ही, हा आहे तुमचा प्लेन अलाइडेड. आता या प्लेन अलाइडेडमध्ये बघा इथे तुम्हाला स्केल दिसत आहे, तुमची रूलर दिसत आहे. ही रूलर जी आहे तिथं आपण 30 सेंटीमीटरची और 15 सेंटीमीटरची यूज केली. ही जी रूलर आहे याच्यामध्ये आता ही रूलर आहे 50 सेंटीमीटरची 50 सेंटीमीटरची ही रूलर. आता तुम्ही नॉर्मली तुमची स्केल घ्या. स्केल कशा टाईपमध्ये असते, एकतर असते मेटलची बनलेली, अदरवाईज असते वूडची बनलेली. पण नॉर्मली आपण काय करतो प्लास्टिकच्या यूज करतो, पण मेटल आणि वूडच्या पण रूलर असतात. तर ही इथं जी आहे ती मेटलची आहे. तर जे प्लेन अलाइडेड हे अशा टाईपमध्ये असतं आणि प्लेन अलाइडेड कशापासून बनलेलं असतं, मेटल और वुडन रूलर. तर याच्यामध्ये याची लेंथ काय आहे, याची लेंथ जी आहे ती 50 सेंटीमीटर आहे. 50 सेंटीमीटर ही जी लेंथ आहे ती प्लेन अलाइडेडची आहे. मग आता याचा एक एज कसा होता, आता स्केलचा पण नॉर्मली हा असा होता. म्हणजे ह्या एजला काय म्हणणार तुम्ही, बिवेल्ड एज. काय म्हणणार, बिवेल्ड एज. ह्या बिवेल्ड एजला जर आपण काय म्हणतो, फ्युड्युशियल एज. म्हणजे याचा एक एज कसा आहे, बिवेल्ड एज, BEVELED, बिवेल्ड एज. आणि याच बिवेल्ड एजला काय म्हणतात, फ्युड्युशियल एज, FIDUCIAL, फ्युड्युशियल एज. समजलं. तर आता हे झालं याच्या एजबद्दल. इथे तुम्हाला हा एक पोर्शन दिसत आहे आणि हा एक पोर्शन दिसत आहे. हे दोन काय आहेत, तर हे दोन याचे व्हेन्स आहेत. आता इथे बघा तुम्ही, हा जो व्हेन दिसत आहे इकडल्या साईडचा याला साईट व्हेन और आय व्हेन म्हणतात. आणि याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट व्हेन. याला साईट व्हेन और आय व्हेन आणि याला ऑब्जेक्ट व्हेन काय म्हणतात. सपोज आता इथे आपला प्लेन टेबल आहे आणि इथे आपला पॉईंट आहे, हा आपल्याला ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आपल्याला शीटवरती ड्रॉ करायचा आहे. तर आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो साईट व्हेन और आय व्हेन जो आहे तिथून आपल्याला पाहावं लागेल. आता पाहण्यासाठी बघा इथे तुम्हाला एक नॉर्मल अशा टाईपमध्ये शेप दिसत आहे. तर ही एक नॅरो स्लिट आहे आणि इकडल्या साईडला पण सेम असंच दिसत आहे. पण याच्यामध्ये एक अजून एक लाईन आहे, म्हणजे ती काय असेल, हॉर्स हेअर. तर जो साईट व्हेन और आय व्हेन असतो तो अशा टाईपमध्ये असतो आणि जो ऑब्जेक्ट व्हेन असतो तो हॉर्स हेअरला अटॅच असतो, म्हणजे हॉर्स हेअर याला अटॅच असतं. तर आता आपल्याला इथं ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट आपल्याला
प्लेन टेबलवरती ड्रॉ करायचं आहे. तर ड्रॉ करण्यासाठी काय करावं लागेल, हा आय व्हेनमधून आपल्याला या ऑब्जेक्टला बघावं लागेल. ह्या आय व्हेनमधून ह्या ऑब्जेक्टला बघितल्याच्यानंतर आपल्याला दिसेल, पण आता इथे आहे ऑब्जेक्ट व्हेन. ह्या ऑब्जेक्ट व्हेनमधून पण आपल्याला ऑब्जेक्टला बघावं लागेल. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, की ही स्केल अशा टाईपमध्ये ठेवून टाकायची आहे. म्हणजे तुम्हाला आय व्हेनमधून ऑब्जेक्ट व्हेनला बघायचं आहे, ऑब्जेक्ट व्हेनमधून नंतर ह्या ऑब्जेक्टला बघायचं आहे. म्हणजे तुमच्या ह्या तीन लाईन्स, जसं तुम्ही रेंजिंग करतात, रेंजिंग करत असताना काय करतात, तीन रॉड्स लागतात, तिन्ही रॉड्स एकाच लाईन स्ट्रेट लाईनमध्ये असायला पाहिजेत. सेम त्याच वेनी आय व्हेन, साईट व्हेन आणि ऑब्जेक्ट व्हेन हे एकाच लाईनमध्ये असायला पाहिजेत. आपण अलायडेड हे कशासाठी करणार आहेत, आता माझा इथं ऑब्जेक्ट बायसेक्टर झाला, आता हा मला या ड्रॉइंग शीटवरती ड्रॉ करायचं आहे. ड्रॉइंग शीटवरती ड्रॉ करत असताना काय करणार, तर इथे मला ऑब्जेक्ट दिसल्याच्या नंतर मी ह्या स्केलच्या सहाय्याने काय करणार, इथे लाईन ड्रॉ करणार. तर इथे बघा, इथे तुम्हाला दिसून जाईल की हा काय आहे, आय व्हेन आहे, जो की असा दिसतो. इथे बघा, हा आहे ऑब्जेक्ट व्हेन. इथे तुम्हाला दिसत आहे बघा, एक हॉर्स हेअर आहे. ऑब्जेक्ट व्हेनला हॉर्स हेअर असतो आणि आय व्हेनला काय असतं, नॅरो स्लिट असते. ही याची डायग्राम आहे, साईट व्हेन, ऑब्जेक्ट व्हेन आणि हा याचा बिवेल्ड एज, म्हणजेच फिड्युशियल एज. तर आता आपण तुमच्या सिलेबसमध्ये बघूयात, काय बघितलं तुम्ही, की जी अलायडेड होती, प्लेन अलायडेड, ती मेटल और वूडपासून बनलेली होती. प्लेन अलायडेड कन्सिस्ट ऑफ ए मेटल और वूडन रूलर. लेंथ किती होती, 50 सेंटीमीटर. वन एज कसा होता, बिवेल्ड, त्यालाच आपण काय म्हणतात, फ्युड्युशियल एज. वन ऑफ इट्स एज इज बिवेल्ड अँड इज नोन एज फ्युड्युशियल एज. नंतरचा नेक्स्ट होता की आपल्याला तिथे टू व्हेन्स दिसत होते. इट कन्सिस्ट ऑफ टू व्हेन्स ॲट बोथ एंड्स. आप काय केलं त्याच्यामध्ये, की एक होता ऑब्जेक्ट व्हेन, एक होता साईट व्हेन. साईट व्हेनला काय होतं, की एक नॅरो स्लिट होती. ऑब्जेक्ट व्हेनला काय होतं, की हॉर्स हेअर कनेक्ट केलेला होता. विच आर हिंज्ड विथ द रूलर, वन इज नोन ॲज ऑब्जेक्ट व्हेन. ऑब्जेक्ट व्हेन काय कॅरी करतो, हॉर्स हेअर. आणि ऑदर होता साईट व्हेन, काय कॅरी करतो तो, नॅरो स्लिट. समजलं, पॉइंट्स कोणकोणते, वूड और मेटलपासून बनलेली, 50 सेंटीमीटर त्याची लेंथ, बिवेल्ड एज असतो त्याला आपण फ्युड्युशियल एज म्हणतो, दोन व्हेन्स असतात ऑब्जेक्ट आणि साईट और आय व्हेन. ऑब्जेक्ट व्हेन काय कॅरी करतो, हॉर्स हेअर. साईट व्हेन काय कॅरी करतो, नॅरो स्लिट. आता या अलायडेडचा यूज काय, सांगितलं होतं की ग्राउंडवरचा ऑब्जेक्ट आपल्याला शीटवरती ड्रॉ करायचा आहे. इट इज यूज फॉर साइटिंग दी ऑब्जेक्ट, म्हणजे बायसेक्टिंग करायचं आहे ऑब्जेक्ट, आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. इट इज यूज फॉर साइटिंग दी ऑब्जेक्ट. नंतर आपण बायसेक्ट केल्याच्या नंतर तर ड्रॉइंग शीटवरती लाईन ड्रॉ करायची आहेत आपल्याला. इट यूजेस फॉर ड्रॉइंग दी रेज. कोणकोणते आहेत ॲडव्हान्टेजेस, साइटिंग दी ऑब्जेक्ट आणि ड्रॉइंग दी रेज. इथे क्वेश्चन विचारलेला आहे की स्टेट द यूज ऑफ अलायडेड इन प्लेन टेबल सर्वेईंग. नेक्स्ट आपण पहिले सुरू बघितलं प्लेन अलायडेड, नेक्स्ट बघूया टेलिस्कोपिक अलायडेड. तर तिथं टेलिस्कोपिक अलायडेडमध्ये क्वेश्चन विचारले, स्टेट एनी टू ॲडव्हान्टेजेस ऑफ टेलिस्कोपिक अलायडेड. तर आता इथे टेलिस्कोपिक अलायडेडचे आपण ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे इन्फॉर्मेशन पण बघूयात. इथे तुम्हाला दिसत आहे बघा टेलिस्कोपिक अलायडेडची इमेज. नॉर्मल बघा तुम्ही, या इमेजमध्ये तुम्हाला काय काय आहे, इथे रूलर दिसत आहे. ही रूलर काय आहे, एक एज त्याचा बिवेल्ड आहे, हे तुम्हाला माहिती आहे. अजून काय दिसत आहे इथे, तुम्हाला काय दिसत आहे, हे टेलिस्कोप दिसत आहे, म्हणजे दुर्बीन दिसत आहे तुम्हाला इथे. तर ही जी टेलिस्कोप आहे, ही टेलिस्कोपमुळे आपण याला काय म्हणतो, टेलिस्कोपिक अलायडेड. तर याच्यामध्ये बघा, हा अलायडेड जो आहे, आपण हा अलायडेड कशासाठी यूज करतो, तर हा अलायडेड सपोज आता मला इथला एक ऑब्जेक्ट बायसेक करायचा, हा एवढ्याच हाईटचा आहे, मी इझिली हा ऑब्जेक्ट बायसेक करू शकते आणि हा इझिली मी प्लेन अलायडेडनी पण बायसेक करू शकते.
पण हा ऑब्जेक्ट खूपच आता हा ऑब्जेक्ट इथे आहे, सपोज इथेच आहे हा ऑब्जेक्ट, आपल्याला हा ऑब्जेक्ट टेलिस प्लेन अलाइडेडनी होईल का बायसेक्ट करणं, कारण हा खूप खाली आहे आणि प्लेन टेबल हा खूप वरती आहे, त्याच्यावरती अलाइडेड आहे, पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं, हा टेलिस्कोप आपण रोटेट करू शकतो, हा असा आपण रोटेट करून काय करू शकतो, त्याला बायसेक्ट करू शकतो. सपोज ऑब्जेक्ट खूपच हाय इलिवेशनवरती आहे, तर आपण ह्याला असा रोटेट करून बायसेक्ट करू शकतो. म्हणजे काय, तर टेलिस्कोपिक अलाइडेड जे आहे ते आपण इन्क्लाइंड साईडसाठी आपण यूज करतो. नंतर या तुम्हाला अलाइडेडमध्ये कुठे व्हेन्स दिसतायत का? एक मिनिट, या अलाइडेडमध्ये तुम्हाला कुठे व्हेन्स दिसतायत का? व्हेन्स तुम्हाला या अलाइडेडमध्ये दिसत नाही आहेत. नंतर या अलाइडेडमध्ये आपण इझिली रेज ड्रॉ करू शकतो. हीच इमेज तुम्हाला सेम टाईपमध्ये इथे ड्रॉ करायची आहे. इथे बघा, हा टेलिस्कोप आहे, हे ग्रॅज्युएटेड सर्कल आहे ज्याच्यावरती इथे रीडिंग्स असणार आहेत, आणि हा बिवेल्ड एज असणार आहे. इथे बघा, टेलिस्कोप अलाइडेडला काय होतं पहिलं सुरू, की फ्युड्युशियल एज होता, बिवेल्ड एज बघितला आपण. द अलाइडेड हॅज फ्युड्युशियल एज, त्याला व्हेन्स होत्या का? नव्हत्या. द अलाइडेड हॅज नो व्हेन्स ॲट एंड्स. नंतर याचं फंक्शन काय, यूज काय आहे, काय करतं हे? ऑब्जेक्ट साईट करतं, बायसेक करतं. नंतर आपण फ्युड्युशियल एजनी त्याला रेज ड्रॉ करतो, द रेज शूड बी ड्रॉन अलॉंग फ्युड्युशियल एज. नंतर आपण इन्क्लाइंड साईटनी ऑब्जेक्ट आपण इथे बायसेक करू शकतो. द टेलिस्कोप अलाइडेड कन्सिस्ट ऑफ टेलिस्कोप मेड फॉर इन्क्लाइंड साईट. अजून एक वेळेस बघूयात आपण, समजलं नसेल तरी. काय की टेलिस्कोप अलाइडेड काय होतं, आपण इन्क्लाइन बायसेक करण्यासाठी पण यूज करतो. म्हणजे असा पण आपण याला बायसेक करू शकतो. याचा एक एज बिवेल्ड आहे. नंतर अजून काय दिसतं आहे तुम्हाला, की याच्यावरती ग्रॅज्युएटेड एक सर्कल आहे. अजून काय दिसत आहे, की याचा यूज कशासाठी करतो आपण, की बायसेक करण्यासाठी आपण याचा यूज करतो. याच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत टेलिस्कोपिक अलाइडेडचे? आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, टेलिस्कोप असल्यामुळे आपण तिथं काय करू शकतो, लार्ज डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. म्हणजे लार्ज डिस्टन्सचे ऑब्जेक्ट आपण क्लिअरली पाहू शकतो, लार्ज डिस्टन्स ऑब्जेक्ट क्लिअरली बायसेक्टेड बाय टेलिस्कोप. अजून काय, की आपण हाय इलिवेशन किंवा लो इलिवेशन होतं तिथले ऑब्जेक्ट आपण इझिली बायसेक करू शकतो. इन्क्लाइंड और हाय इलिवेशन ऑब्जेक्ट इज इझिली बायसेक्टेड. कोणकोणते? लार्ज डिस्टन्सचे ऑब्जेक्ट बायसेक करू शकतो आणि इन्क्लाइंड और हाय इलिवेशनचे ऑब्जेक्ट आपण बायसेक करू शकतो. नंतरचा आहे कंपास, हा लास्ट ॲक्सेसरीज आहे. याच्यामध्ये कंपासमध्ये दोन टाईप आहेत, एक आहे ट्रफ कंपास आणि अदर आहे सर्क्युलर बॉक्स कंपास. आता इथे बघा तुम्ही, ट्रफ कंपास, ट्रफ कंपासमध्ये तुम्हाला इथे डायग्राम दिसत आहे, इमेज दिसत आहे. या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, ॲल्युमिनियम बॉडी ही तुम्हाला इथे दिसत आहे. आत्तापर्यंतच्या ऑल ह्याच्यामध्ये बघितलं की ते कशापासून बनलेलं होतं, मेटलपासून बनलेलं होतं. पण ही ॲल्युमिनियमची का बनलेली आहे, तुम्हाला सर्वेमध्ये झालेलं आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑल मेटलपासून होते, ते आयर्नच्या पण असू शकतात, म्हणजे लोखंडापासून. आणि आता तुमचं मॅग्नेट आहे, लवचुंबक आहे, आणि जर तुम्ही त्याला लोखंडाच्या जवळ जर घेऊन गेलं तर ते काय होईल, इझिली अट्रॅक्ट होईल ना त्याच्याकडे. आणि इथे काय दिसत आहे हे तुम्हाला, एक आयर्नची निडल आहे. तर ही आयर्नची जी निडल आहे, ती निडल जो काही आउटसाईडचं मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होईल ना. आणि जर आपण इथेच जर मॅग्नेट जे काही आयर्न आहे, अदरवाईज मेटल आहे, ते जर मेटल आपण इथे जर प्रोव्हाइड केलं तर काय होईल, ते इझिली याच्याकडे अट्रॅक्ट होईल. त्याच्यामुळे आपण इथे ॲल्युमिनियमची बॉडी प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून हे इकडे अट्रॅक्ट होणार नाही. नंतर अजून काय दिसत आहे तुम्हाला, इथे बघा, इथे नॉर्थ दिसत आहे, एन. इकडे नॉर्थ आहे म्हटल्याच्या नंतर इकडे काय आहे,
साउथ आहे। नंतर इथे तुम्हाला इथे आता रीडिंग्स दिसत आहेत, इथे बघा आणि इथे बघा, 0 व 5 अशा रीडिंग्स दिसत आहेत इथे। तर नॉर्थ आणि साऊथ साईडला इथे 0 मार्क केलेला असतो। नंतर ही जी निडल आहे, ती निडल प्लेस करण्यासाठी आपण पिवट पॉइंट यूज करतो। नंतर या रीडिंग स्केल तर बघितल्या, अजून काय बघितलं, हा इथला ॲडजस्टेबल स्क्रू आहे जो की ॲडजस्ट करण्यासाठी यूज करतात। तर आपण हीच डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे। इथे बघा, ही निडल आहे आणि हा काय होता आपला इथे ॲडजस्टेबल स्क्रू पण म्हणू शकतात, अदरवाईज नॉब पण म्हणू शकतात। तर काय काय बघितलं आपण ट्रफ कंपासमध्ये, तर ट्रफ कंपासमध्ये आपण बघितलं की हा जो ट्रफ कंपास कशामध्ये दिसत आहे तुम्हाला, रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसत आहे। तर ट्रफ कंपास कशापासून बनलेला आहे, नॉन मॅग्नेटिक पासून बनलेला आहे। तर ट्रफ कंपास हा रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसत आहे, नंतर नॉन मॅग्नेटिक मेटलपासून बनलेला आहे कारण तो अट्रॅक्ट नाही होणार म्हणून। नंतर अजून काय बघितलं, एक नॉर्थ साईन बघितलं जो की, आणि साऊथ साईन बघितलं जो की 0 असं मार्क केलेलं होतं त्याच्यावरती। तर तेच पॉईंट लिहायचे, ट्रफ कंपास इज ए रेक्टँग्युलर बॉक्स, रेक्टँग्युलर शेपमध्ये होता, कशापासून बनलेला होता, मेड ऑफ नॉन मॅग्नेटिक मेटल, नंतर त्याच्यावरती मॅग्नेटिक निडल होती जी की पिवट केलेली होती, आणि नंतर नॉर्थ साऊथ डिरेक्शनला काय प्ले मार्क केलेलं होतं, 0। समजलं? नेक्स्ट बघूयात सर्क्युलर बॉक्स कंपास। सर्क्युलर बॉक्स कंपास याची ॲक्च्युली मला तुम्हाला शो करण्यासाठी इमेज नाही भेटली, पण त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इमॅजिन होईल अशी इमेज आहे माझ्याकडे, ती आपण बघूयात। तर हा आहे सर्क्युलर बॉक्स कंपास, म्हणजे हा आहे म्हणजे अशा टाईपमध्ये आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक मॅग्नेटिक निडल दिसत आहे, अजून काय दिसत आहे, 2 बबल्स दिसत आहेत, अजून याच्यावरती रीडिंग्स दिसत आहेत। नंतर हा कोणत्या शेपमध्ये आहे, सर्क्युलर शेपमध्ये आहे, कशासाठी यूज करतो, नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी। तर इथे बघा, ही डायग्राम आहे तुमची सर्क्युलर बॉक्स कंपासची। याच्यामध्ये काय आहे, हा खालचा बेस प्लेट आहे, म्हणजे बेस प्लेट हा वुडनचा पण असू शकतो किंवा अदर मेटलचा पण असू शकतो, म्हणजे याच्यावरती तुमचा जो काही कंपास आहे तो कंपास प्लेस केलेला आहे, ही ब्लेस प्लेट आहे। आता या डायग्राममध्ये तुम्हाला काय दाखवलं होतं की इथे इमेजमध्ये 2 बबल्स इथे प्रोव्हाइड केलेले दिसत आहेत आणि ते बबल्स इथे कंपासमध्ये प्रोव्हाइड केलेले दिसत आहेत, पण ट्रफ सर्क्युलर बॉक्स कंपासमध्ये असतं काय, तर ही जी बेस प्लेट आहे त्या बेस प्लेटमध्ये राईट अँगलला हे 2 बबल प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला लेवलिंग पण इझी जावी आणि आपल्याला नॉर्थ डिरेक्शन पण मार्क करता यावी। नंतर याच्यामध्ये एक निडल आहे आणि शेप सर्क्युलर आहे, हेच पॉईंट्स तिकडे लिहायचे आहेत। काय आहे, इट कॅरीज अ प्युअरटेड मॅग्नेटिक निडल, इथे एक निडल प्लेस केलेली होती, इट कॅरीज अ प्युअरटेड मॅग्नेटिक निडल। नंतर हा कुठे प्लेस केलेला आहे, सर्क्युलर बॉक्स प्लेटवरती, म्हणजे सर्क्युलर बेस प्लेटवरती ही कंपास प्लेस केलेली आहे। नंतर अजून एक पॉईंट सांगितला होता की 2 बबल प्रोव्हाइड केले जातात राईट अँगलला, इथे एक बबल, इथे एक बबल, समटाईम्स 2 बबल्स आर प्रोव्हाइडेड ऑन बेस प्लेट ॲट राईट अँगल टू इच अदर। नंतर कंपास आपण कशासाठी यूज करतो, नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी। अजून एक वेळेस बघूया, समजलं नसेल तरी, सर्क्युलर बॉक्स कंपास कोणत्या शेपमध्ये आहे, सर्क्युलर शेपमध्ये, त्याच्यावरती 2 बबल्स आहे जे की राईट अँगलमध्ये आपण बेस प्लेटवरती प्रोव्हाइड करतो। अजून काय बघितलं की त्याच्यावरती मॅग्नेटिक निडल ही सेंटरला प्रोव्हाइड केलेली होती, आपण कशासाठी यूज करणार आहे, ती नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी। तर तुम्हाला स्टार्टिंगला एक क्वेश्चन विचारला होता की याची यूज आहे सांगा, प्लेन टेबल कशासाठी करतो, ड्रॉइंग शीट वरती मॅप ड्रॉ करण्यासाठी। अजून नेक्स्ट कोणता होता, स्पिरिट लेवल, स्पिरिट लेवल इमॅजिन करा काय आहे, कशासाठी यूज करतो, लेवलिंगसाठी। नेक्स्ट आहे यू फोर्क,
कशासाठी यूज करतोत? सेंटरिंगसाठी. नेक्स्ट आहे कंपास, कशासाठी यूज करणार आहेत? नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी. आणि नेक्स्ट कोणता आहे? अलाइडेड. तर अलाइडेड कशासाठी यूज करणार आहेत आपण? की जे रेज आहेत ते रेज ड्रॉ करण्यासाठी आणि बायसेक्टिंगसाठी आपण अलाइडेड यूज करणार आहेत. तर याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी खाली लिंकमध्येही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो नक्की पहा. आणि त्याचा ही जी लिंक आहे ती त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.